मंडळी, इंग्लिश बोलता येणं हे अजिबात अवघड नाही आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. मला तुम्ही आता सांगा, आपण मराठी भाषा कशी काय शिकलो बोलायला? लहानपणी आपण आईबाबांचं बघून, आजी आजोबा किंवा आजूबाजूला जी मंडळी आपल्याकडे होती त्यांचं बघून आपण मराठी शिकलो, शब्द ऐकले आपण आणि मग आपण ते रिपीट करायला गेलो आणि तशा प्रकारे आपण मराठी शिकलो. तेच गोष्ट, ओके, हीच गोष्ट आपल्याला इंग्लिशमध्ये करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वेगळे वेगळे शब्द, ओके, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, ओके हा शब्द आहे, मग त्याला मराठीत काय म्हणतात हे जाणून घ्या. किंवा मराठीत एखाद्या गोष्टीला जर खुर्ची असेल, खुर्ची म्हणतात, तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात, चेअर. सो स्टार्ट फ्रॉम वर्ड्स, आधी शब्दांपासून सुरुवात करा, मग हळूहळू फ्रेजेस शिका. ऑल राईट, फ्रेजेस नंतर मग वाक्य शिका. ग्रामर आलं म्हणजे इंग्लिश आलं हा जर तुमचा समज असेल तर चुकीचा समज आहे. आपल्याला लहानपणी आपले आईबाबा असं सांगायचे का, खुर्ची हे एक नाम आहे बरं का, मग सर्वनाम म्हणजे हे किंवा क्रियापद म्हणजे हे, असं आपण मराठी शिकलो का? लहान असताना नाही, आपण अनुकरण करून शिकलो. आईबाबा हा शब्द म्हणतायत, आपण तो शब्द रिपीट करूया, अशा प्रकारे आपण मराठी शिकलो. त्यामुळे इंग्लिश पण ग्रामर महत्त्वाचं नाही आहे असं मी म्हणत नाही आहे, ग्रामर महत्त्वाचं आहे, बट डोंट डिरेक्टली जम्प ऑन द ग्रामर. ऑल राईट, डिरेक्टली ग्रामर शिकायला सुरुवात करू नका, वर्ड्सपासून स्टार्ट करा. त्यासाठीच आजचा आपला टॉपिक आहे 50 शॉर्ट सेंटेन्सेस युझिंग फ्रेजेस. आज मी तुम्हाला 50 छोटी वाक्य सांगणार आहे फ्रेजेसवाली. ऑल राईट, हे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात बोलू शकता. पण त्याही आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल, जर तुम्ही अजूनही आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप आपलं अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर, तर ॲप नक्की डाउनलोड करा. लिंक जे सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ऑल राईट, आता पुढे वळूया. पहिला जो आपण फ्रेज बघतोय दॅट इज अकंपनी मी. अकंपनी मी म्हणजे माझ्यासोबत चल, अकंपनी मी. आपण सेंटेन्सेस बघूया. सो फर्स्ट सेंटेन्स इज, मला वाटतं की तू माझ्यासोबत घरी यावं. आय फील यू शुड अकंपनी मी होम. आय फील यू शुड अकंपनी मी होम. ट्रेनमध्ये माझा मित्र सोबत होता. माय फ्रेंड अकंपनीड मी ऑन द ट्रेन. माय फ्रेंड अकंपनीड मी ऑन द ट्रेन. रात्रीच्या कार्यक्रमासाठी तू माझ्यासोबत येशील का? विल यू अकंपनी मी फॉर द नाईट शो. विल यू अकंपनी मी फॉर द नाईट शो. ऑल राईट, आता अकंपनी मीचा अर्थ बघितला, मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सेंटेन्सेस पण सांगितले, आता अकंपनी मीचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला, 3 एक्झाम्पल्स पण सांगितले. आता तुमचा होमवर्क असा आहे, आत्ताच्या आत्ता लगेच तुम्ही टाईप करून सांगा, अकंपनी मी ही फ्रेज वापरून तुम्ही एक वाक्य तयार करा, सेंटेन्स तयार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. चुकलं तरी चालेल, बट ट्राय तरी करा, अकंपनी मी हे वापरून एक सेंटेन्स कमेंट सेक्शनमध्ये क्विकली टाईप करा. ऑल राईट, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फ्री आहे सबस्क्राईब करणं, तुम्ही घर बसल्या मोफत इंग्लिश शिकू शकताय. ऑल राईट, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका, मला तेवढं जरासं मोटिवेशन मिळतं. ठीक आहे, पुढचा फ्रेज बघूया आपण. नेक्स्ट फ्रेज इज ऑलवेज. ऑलवेज म्हणजे नेहमी. आमच्यासोबत राहण्यासाठी तुझे नेहमीच स्वागत आहे. यू आर ऑलवेज वेलकम टू स्टे विथ अस. यू आर ऑलवेज वेलकम टू स्टे विथ अस. तू नेहमीच आमची काळजी घेतलीस. यू हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ अस. यू हॅव ऑलवेज टेकन केअर ऑफ अस. आपण नेहमी कायद्यांचं पालन केलं पाहिजे. वी शुड ऑलवेज ओबे लॉज. वी शुड ऑलवेज ओबे लॉज. तू नेहमी मला दोष का देतोस. वाय डू यू ब्लेम मी ऑलवेज. वाय डू यू ब्लेम मी ऑलवेज. आपली नेक्स्ट फ्रेज इज आस्क हिम टू किंवा आस्क हर टू, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी करायला सांगणे. आस्क हिम टू डू समथिंग. ऑल राईट, एखाद्या व्यक्तीला काहीतरी आपल्याला जेव्हा करायला सांगायचं असतं तेव्हा आस्क हिम टू किंवा आस्क हर टू ही फ्रेज आपण वापरू शकतो. तिला माझ्यासाठी जेवण बनवायला सांग. आस्क हर टू मेक फूड फॉर मी. आस्क हर टू मेक फूड फॉर मी. तिला माझ्याशी लग्न करायला सांग. आस्क हर
टू मॅरी मी, आस्क हर टू मॅरी मी, त्याला मला कॉल करायला सांग, आस्क हिम टू कॉल मी, आस्क हिम टू कॉल मी, त्याला वेळेवर औषध घ्यायला सांगा, आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम, आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम. ऑलराईट, काहीतरी करायला आपण विचारतोय, आस्क हिम टू टेक मेडिसिन्स ऑन टाईम. नेक्स्ट फ्रेज इज बी केअरफुल, म्हणजे काय? सावधगिरी बाळगणे किंवा काळजीपूर्वक राहणे किंवा व्यवस्थित सांभाळणे. ऑलराईट, बी केअरफुल. आता बी केअरफुल हे तुम्ही कसं एका वाक्यात वापरू शकता ते बघूया. त्या बॉक्सला सांभाळून घ्या, त्यात डिशेस आणि ग्लासेस आहेत. बी केअरफुल विथ दॅट बॉक्स, इट हॅज डिशेस अँड ग्लासेस इन इट. म्हणजे नीट बाळगा, नाहीतर पडेल, फुटेल, असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा यू कॅन यूज बी केअरफुल. बी केअरफुल विथ दॅट बॉक्स, इट हॅज डिशेस अँड ग्लासेस इन इट. ऑलराईट, पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. बी केअरफुल इन मनी मॅटर्स, बी केअरफुल इन मनी मॅटर्स. व्याकरणाची काळजी घ्या. बी केअरफुल विथ युअर ग्रामर, बी केअरफुल विथ युअर ग्रामर. तू माझा लॅपटॉप नीट वापरशील का? कॅन यू बी केअरफुल विथ माय लॅपटॉप? कॅन यू बी केअरफुल विथ माय लॅपटॉप? आता आपण बघा काय काय फ्रेजेस बघितले. ऑलवेज आस्क हिम टू डू समथिंग अँड बी केअरफुल. आता हे तीन फ्रेजेस वापरून तुम्ही सेंटेन्स करा आणि मला कमेंट करून सांगा क्विकली. मला खूप आवडतं सगळ्यांचे कमेंट्स वाचायला आणि मी बघणार आहे कोण किती बरोबर उत्तरं देतं आहे. सो ऑलवेज आस्क हिम टू आणि बी केअरफुल, एक एक सेंटेन्स पटकन तुम्ही टाईप करा आणि कमेंट करा, ठीक आहे? नेक्स्ट फ्रेज बघूया. पॉज करा हवं तर आणि मग तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट फ्रेज इज प्लीज चेक, म्हणजे तपासणे. आणि हो, आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. अगेन, लाईक केल्याने मला पैसे मिळत नाहीत, मला मोटिवेशन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी, आनंद मिळतो, त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका, लाईक करा. ऑलराईट, आता आपली फ्रेज आहे प्लीज चेक म्हणजे तपासणे. सेंटेन्स बघूया. कृपया समोरच्या डेस्कवर तुमच्या मौल्यवान वस्तू तपासा. प्लीज चेक युअर व्हॅल्युएबल्स ॲट द फ्रंट डेस्क. प्लीज चेक युअर व्हॅल्युएबल्स ॲट द फ्रंट डेस्क. कृपया AC बंद का आहे ते तपासा. प्लीज चेक इफ द AC इज ऑफ, किंवा प्लीज चेक वाय इज द AC ऑफ. ऑल राईट, प्लीज चेक इफ द AC इज ऑफ, ऑर प्लीज चेक वाय इज द AC ऑफ. कृपया व्यवस्थापकाकडून तपासून घ्या. प्लीज चेक विथ द मॅनेजर. प्लीज चेक विथ द मॅनेजर. कृपया माझी असाइनमेंट तपासू शकाल का? कॅन यू प्लीज चेक माय असाइनमेंट? कॅन यू प्लीज चेक माय असाइनमेंट? कॉल मी वेन, म्हणजे तेव्हा मला कॉल कर. कॉल मी वेन, काहीतरी गोष्ट जेव्हा झाली तेव्हा तू मला कॉल कर. एक्झाम्पल सेंटेन्स, मोकळा झाल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू गेट फ्री. कॉल मी वेन यू गेट फ्री. पोहोचल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू रीच, किंवा कॉल मी वन्स यू रीच. तुझं काम झाल्यावर मला कॉल कर. कॉल मी वेन यू आर डन. कॉल मी वेन यू आर डन. 5 मिनटं शिल्लक असताना मला कॉल कर. कॉल मी वेन देर आर 5 मिनिट्स लेफ्ट. कॉल मी वेन देर आर 5 मिनिट्स लेफ्ट. कम म्हणजे येणे. सेंटेन्स बघूया. ठीक 10 वाजता या. कम ॲट शार्प 10 o'clock, किंवा कम ॲट 10 o'clock शार्प. कम ॲट 10 o'clock शार्प. येथे ये आणि आमच्यात सामील व्हा. कम ओवर हिअर अँड जॉईन अस. कम ओवर हिअर अँड जॉईन अस. लवकरात लवकर घरी ये. हा फेवरेट डायलॉग असतो आयांचा. आपण कुठेही बाहेर गेलं की आईचा पहिले फोन असतो की लवकर घरी ये, लवकरात लवकर घरी ये. तुमच्या पण आईचा हा फेवरेट डायलॉग असेलच. कम होम ॲज सून ॲज पॉसिबल. कम होम ॲज सून ॲज पॉसिबल. तुमचं काम पूर्ण झालं असल्यास आत या. कम इन इफ यू हॅव कम्प्लीटेड युअर वर्क.
Come in if you have completed your work. Convey my, म्हणजे माझा निरोप पोहोचवा. तुझ्या आईला मला माफ करायला सांग. All right? Convey my apologies to your mother. किंवा to your mom. Convey my apologies to your mom. कृपया तुमच्या पालकांना आमचं अभिवादन कळवा. प्लीज कन्वे आर रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. प्लीज कन्वे आर रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. कृपया तुमच्या बहिणीला माझ्याकडून शुभेच्छा द्या. प्लीज कन्वे माय गुड विशेस टू युअर सिस्टर. प्लीज कन्वे माय गुड विशेस टू युअर सिस्टर. तुम्ही माझा संदेश मॅनेजरपर्यंत पोहोचवू शकाल का? Can you convey my message to the manager? Can you convey my message to the manager? Don't be, असं वागू नको किंवा होऊ नको. All right? ट्रेनला उशीर करू नका. Don't be late for the train. Don't be late for the train. किंवा मूर्खासारखा वागू नको. Don't be a fool. Don't be a fool. त्याच्यासारखं वागू नको. डोंट बी लाईक हिम. डोंट बी लाईक हिम. रात्रीच्या जेवणासाठी उशीर करू नको. डोंट बी लेट फॉर डिनर. डोंट बी लेट फॉर डिनर. लहान मुलासारखं वागू नका. डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड. डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. डोंट बिलीव इन सुपरस्टिशन्स. डोंट बिलीव इन सुपरस्टिशन्स. नेक्स्ट फ्रेज आहे कीप योर, म्हणजे तुम्ही हे ठेवा. फॉर एक्झाम्पल, भविष्याकडे आपले डोळे ठेवा. कीप योर आईज ऑन द फ्युचर. कीप युअर आईज ऑन द फ्युचर. किंवा खरेदीचा पुरावा म्हणून तुमची पावती ठेवा. Keep your receipt as proof of purchase. Kiva, keep your receipt as payment proof. Alright? Next sentence. Apla ton banda theva ani kaan ughde theva. Keep your mouth shut and ears open. Keep your mouth shut and your ears open. Tumchi paath saral thevnacha prayatna kara. Try to keep your back straight. Try to keep your back straight. Next is keep me काहीतरी काहीतरी, म्हणजे काय? मला हे कळवत राहा किंवा किंवा माझ्यासाठी हे ठेवा किंवा मला हे ठेवा. सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. मला यापासून दूर ठेवा. कीप मी आउट ऑफ दिस. कीप मी आउट ऑफ दिस. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही आहे. कीप मी आउट ऑफ दिस. ऑल राईट? किंवा कृपया मला जागा ठेवा. कृपया मला जागा ठेवा. प्लीज कीप मी अ सीट. प्लीज keep me a seat. मला तुझ्या आठवणीत ठेव. ऑल राईट? कीप मी इन युअर मेमरी. ऑल राईट? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या संभाषणात तुम्ही हे वापरू शकता. मला तुझ्या आठवणीत ठेव. यू कॅन से कीप मी इन युअर मेमरी. थोडंसं इंग्लिश बोला तुमच्या पार्टनरबरोबर. ऑल राईट? मला कामाबद्दल माहिती देत राहा. कीप मी इन्फॉर्म्ड ऑन प्रोग्रेस. कीप मी इन्फॉर्म्ड ऑन प्रोग्रेस. आता आधी आपण आत्ता काय पाहिलं? कीप मी. आता फक्त आपण कीप बघतोय. ओके? म्हणजे ठेवा किंवा संरक्षण करा. ओनली कीप. सर्व काही तयार ठेवा. कीप एव्हरीथिंग रेडी. कीप एव्हरीथिंग रेडी. माझ्या घरावर नजर ठेवा. कीप युअर आयज ऑन माय हाऊस. कीप युअर आयज ऑन माय हाऊस. तुमचा सल्ला तुमच्यापर्यंत ठेवा. कीप युअर अडवाईस टू युअर सेल्फ. किंवा कीप युअर अडवाईस टू यू. मला सल्ल्याची गरज नाही आहे. मग तुम्ही हे वाक्य म्हणू शकता. ठीक आहे? ते गुप्त ठेवा. कीप इट अ सीक्रेट. कीप इट अ सीक्रेट. ते गुप्त ठेवा. कीप इट अ सीक्रेट. कीप इट अ सीक्रेट. ओके? सीक्रेट ठेवा. सो हे वाक्य म्हणू शकता. ऑल राईट? दॅट्स इट. ही होती आपली 50 सेंटेन्सेस. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज क्लास. सो जसं मी तुम्हाला टिप्स सांगितली फ्रेंड्स, डिरेक्टली नाऊन वर्ब डिरेक्टली शिकायला नका. जाऊ सुरुवात करता इंग्लिश शिकायला तर छोट्या छोट्या गोष्टींपासून करा. वर्ड्सपासून करा, मग फ्रेजेस करा, मग सेंटेन्सेस करा. ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक सेंटेन्सेस अशी आहेत जी तुम्ही पाठ करू शकता आणि वेगळ्या सिच्युएशनमध्ये वापरू शकता. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपलं ॲप डाउनलोड करा. ॲपवर प्री रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहेत. सिलॅबस काय आहे,
प्राइस किती आहे सर्व काही ॲप मध्ये माहिती आहे, त्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करत तर इंस्टाग्रामवर फॉलो करा, मी डेली तिकडे खूप सारे पोस्ट टाकत असते. ऑलराइट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.